मुंबईत राज्यामध्ये एप्रिलच्या मध्यापासून लावण्यात आलेले निर्बंध आणि लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसायला लागलेले आहेत. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 22,916 घटली आहे. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी पालिकेनं कठोर उपाययोजना केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणांची गर्दी कमी झाल्यामुळे कोरोना प्रसाराला आता चांगलाच आळा बसला आहे. मुंबईत चाचण्यांचं प्रमाण 50,000 वाढवून प्रभावी उपाययोजना केल्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे वर्धा जिल्ह्यातील जेनेटिक लाइफ सायन्सेस कंपनीच्या 17,000 रेमडेसिवीर इंजेक्शनचा पहिला लॉट फॅक्टरीतून बाहेर पडलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी VC द्वारे यावेळी उपस्थित होते. या इंजेक्शनच्या उत्पादनासाठी गडकरींनी पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नागपूरसह राज्याच्या इतर भागात या इंजेक्शनचा पुरवठा केला जाईल. कोरोनाची दुसरी लाटही रोखण्यात पालिका यशस्वी ठरल्यानंतर आता पालिकेसमोर नवं संकट उभं ठाकलंय. म्युकरमायकोसिसला रोखण्यासाठी आता पालिकेनं ऑपरेशन म्युकरमायकोसिस सुरू केलंय. त्यासाठी पालिकेनं प्रमुख 4 रुग्णालयांसह 6 जम्बो कोविड सेंटरमध्ये पोस्ट कोविड OPD सुरू केली आहे. मुंबईसह राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. सध्या असलेले निर्बंध कायम राहणार आहे अशी घोषणा करूनही कुर्ल्यात नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. ईदनिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली, तसंच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाचा कोणताही अधिकारी तिथे हजर नव्हता. वाशिम जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. या दरम्यान मुस्लिम समाजाला रमजान ईद घरगुती पद्धतीनं साजरी करण्याचं आवाहन केलंय. तसंच या सणानिमित्त रॅली, पथसंचलन, मिरवणूक तसंच गर्दी होणारी कोणतीही कृती करण्यास बंदी घातलीय. बीड जिल्ह्यातल्या अनेक रुग्णालयाला PM केअरमधून दिलेली व्हेंटिलेटर्स धूळ खात पडली आहेत. काही व्हेंटिलेटर तर तांत्रिक कारणामुळे वापरात नसल्यानं ते अद्याप सुरूच केले नसल्याचा प्रकार उघड झालाय. सद्यस्थितीत व्हेंटिलेटरची आवश्यकताच नाही का असा सवाल यामुळे उपस्थित झालाय. रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या माजी नगराध्यक्ष भारती सकपाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. राज्यात लॉकडाऊन असूनही सकपाळ यांनी लग्नाचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. कार्यक्रमाची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकत कार्यक्रम थांबवला आणि 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल केलाय. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतलाय. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार UPSC ची पूर्वपरीक्षा 27 जूनला होणार होती. आता ही पूर्वपरीक्षा 10 ऑक्टोबरला होणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे